काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. काय कोण कारण शोधतं, काय करतं, यापेक्षा ओबीसीना न्याय कसा मिळेल याकरता कायम आमच्या महाविकास आघाडीनं प्रयत्न केलेला आहे, प्रयत्न करत राहू आणि न्याय देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. आज द्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला, याचं राज्य शासनाचं सुद्धा काही म्हणणं त्यामध्ये असेल, योग्य पद्धतीनं न्यायालयामध्ये ते मांडलं जाईल किंवा पुढं आणखी त्याच्यावर पुढं सुद्धा जाऊ शकतं. या न्यायालयात निर्णय दिला वेगळा असेल तर पुढं जाऊ शकतात. मला वाटतं की त्यापेक्षाही माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरापुढं जाणं आणि तिथे हनुमान चालीसा म्हणून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण करण्याचा प्रयत्न हा अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचा आहे. अशांतता महाराष्ट्रात निर्माण कशी होईल याकरता केलेला तो प्रयत्न आहे आणि ज्यावेळेस राज्यामध्ये जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचा होणारा प्रयत्न हा तर खरं म्हणजे राष्ट्राच्या विरोधातच आहे, असं मत माझं स्पष्टपणे आहे.